नमस्कार, मी कांचन नागवेकर रेसिपीजमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला लाल मटाची भाजी कशी बनवतात ते दाखवते. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते. ही एक जुडी लाल मटाची भाजी आहे, पालेभाजी. ती मी 3-4 वेळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि त्यातलं पाणी हे बघा सगळं काढून घेतलं. एका चाळणीमधून खोबरं घेतलं आहे, ओला नारळ, कांदे 2 बारीक चिरलेले, हळद 1/2 चमचा, साखर घेतले मी चवीनुसार. जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. चवीनुसार मीठ, तेल घेतले आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मिरची घालू शकता. आता आपण सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय. तेल आपलं गरम झालंय. आता मी त्यात कांदा घालते. गॅस मी बारीक ठेवलाय. आता आपल्याला कांदा मऊसर करून घ्यायचा आहे. चांगलं परतवून घेते मऊसर होईपर्यंत. कांदा मी मऊसर म्हणजे परतवून घेतला. आता ते हिरवी मिरची घालते, साखर घालते, चवीनुसार मीठ आणि आता भाजी. आता मी परतून घेते ही भाजी. भाजी आपली परतवून झाली आहे. आता ओला नारळ, हळद. आता ही सगळी मिक्स करून घेते भाजी. पालेभाजी खूप छान लागते, चवीला एकदम सुंदर लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि जास्त वेळ पण लागत नाही पालेभाजी शिजायला. लाल मटाची भाजी तर एकदमच छान लागते. आता मी सगळे मिक्स करून घेतले. आता गॅस थोडी मिडियम ठेवते. भाजी मी मिक्स करून घेतले. आता 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया आणि वाफेवरची भाजी शिजवून घेऊया. 5 मिनिटं झाली, झाकण काढते. हे बघा आपली लाल मटाची पालेभाजी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला एका डिशमध्ये सर्व्ह करून दाखवते. आपली लाल मटाची पालेभाजी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.